पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी 1952, 1957 आणि 1962 तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठत सलग तीनदा पंतप्रधान भूषवलं होतं. त्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरलेले आहेत. शपथ घेण्याआधीच नवीन टीमसोबत पंतप्रधानांनी 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन देखील तयार केला आहे. तर सर्व मंत्र्यांना आणि खासदारांनाही 5 वर्षाचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यास सांगण्यात आला आहे. दरम्यान आज संध्याकाळी 5 वाजता मोदी सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आहे. अक्षुण्ण रखूंगा.